हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? स्वतःच्या घराविषयी प्रत्येकाच्याच मनात खूप जिव्हाळा असतो. घर आपल्याला निवारा तर देतेच, परंतु घर हे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे श्रद्धास्थान असते. असे म्हणतात की आनंदी वास्तूमध्ये आनंदी मनाचा वास असतो. अशा तुमच्या आनंदी वास्तूला रुबाबदार, शुभदायी असे नाव दिले तर या आनंदात आणखीच भर पडेल. आपण आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचे नाव आपल्या घरात देतो, किंवा एखाद्या नदीचे नाव, पर्वताचे नाव किंवा आपल्या आडनावाचे नाव सुद्धा देत असतो. तर अशीच काही रुबाबदार, शुभदायी आणि अर्थपूर्ण अशी नावे आज मी तुम्हाला तुमच्या घरासाठी सुचवणार आहे. चला तर पाहूया काय आहेत ती नाव. पहिलं नाव आहे चैत्रांगण. चैत्रांगण म्हणजे चैत्र महिन्यात जी शुभचिन्हांची रांगोळी काढली जाते तिला चैत्रांगण असे म्हणतात. शुभंकरोती म्हणजे शुभ होणे. आभाळ माया म्हणजे आभाळ एवढी माया. तुम्हाला असे वाटत असेल की आपले घर म्हणजे आभाळ एवढी माया, प्रेम असलेले स्थान आहे, तर तुम्ही तुमच्या घराचे नाव आभाळ माया ठेवू शकता. पुष्पक म्हणजे भगवान विष्णूचे पौराणिक वाहन. माझा माळा. तुम्हाला घरासमोर झाडे लावायची, बाग करायची आवड असेल तर तुम्ही तुमच्या घराचे नाव माझा माळा ठेवू शकता. गुलमोहर. गुलमोहर हे एक फुलाचे नाव आहे. तुम्हाला फुलांची आवड असेल तर घराचे नाव गुलमोहर, पारिजातक अशी नावे ठेवू शकता. पद्मालय म्हणजे देवी लक्ष्मीचे निवास असलेले स्थान. चारुहास्य म्हणजे आनंदी हसणे. गोकुळ, कृष्णाचा वास असलेले ठिकाण. अमृत बिंदू, अमृताचा थेंब. आनंदसागर, आनंदाचा सागर. आर्षती म्हणजे पवित्र वास्तू. इंद्रधनू, सप्तरंगांचे ठिकाण. अजिंक्यतारा हे एक किल्ल्याचं नाव आहे. अथांग म्हणजे अगणित, मोजता येत नाही असे. आपले घर म्हणजे सुद्धा आपल्यासाठी सगळ्याच दृष्टीने खूप मौल्यवान असते, त्याची तुलना कशाचीच होऊ शकत नाही. शुभचिंतन म्हणजे चांगले विचार. ऐक्य म्हणजे एकी. आपले घर म्हणजे सगळ्यांच्या परिश्रमातून साकार झालेली वास्तू आहे असे आपल्याला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराचे नाव ऐक्य ठेवू शकता. इंद्रप्रस्थ म्हणजे पांडवांचे राहण्याचे ठिकाण. प्रभात म्हणजे नुकताच सूर्य उगवल्यानंतरची सकाळ. नक्षत्र, आकाशातील तारा. स्वरकुंज, संगीत स्वरांचे कुंज. सुखसागर म्हणजे सुखाचा सागर. कृष्णकुंज, कृष्णाचे घर. सौख्य म्हणजे सुख. दवणा, दवणा म्हणजे देव ज्योतिबाला वाहिले जाणारे फूल. वत्सालय म्हणजे प्रेमाचे ठिकाण. शांतिनिकेतन म्हणजे शांतीचे स्थान. चैत्रवेल म्हणजे चैत्र महिन्यात येणाऱ्या नवीन पालवीचा वेल. तथास्तु. तुम्हाला तुमचे घर म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराचे नाव तथास्तु ठेवू शकता. अंबर म्हणजे आकाश. मुक्तांगण म्हणजे मुक्त, कसलेही बंधन नसलेले अंगण. वात्सल्य म्हणजे प्रेम. सावली. मधुबन म्हणजे सुंदर वन. निस्सीम प्रेम म्हणजे खूप, अतिशय प्रेम. आराधना म्हणजे भक्ती. गौरी नंदन, गौरीचा पुत्र, गणपती. अंगण, ओढ ही सुद्धा खूप गोड अर्थाची नावे आहेत. आनंदवारा म्हणजे आनंदाचा वारा. विठूमाऊली. तुम्ही देव विठोबाचे भक्त असाल तर तुम्ही तुमच्या घराचे नाव विठूमाऊली ठेवू शकता. पुण्याई म्हणजे कमावलेले पुण्य. शिवराजे. तुम्हाला जर छत्रपती शिवाजी राजांवरून नाव ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घराचे नाव शिवराजे असे ठेवू शकता. वसुंधरा म्हणजे धरती. स्वर्णिम म्हणजे सोन्यापासून बनलेले. स्वप्न साकार. तुम्ही तुमच्या स्वप्नाप्रमाणे घर बांधले असेल तर तुम्ही तुमच्या घराचे नाव स्वप्न साकार ठेवू शकता. देवगिरी हे एका पर्वताचे नाव आहे. झुळूक म्हणजे आल्हाददायक वारे. प्रार्थना. समृद्धी म्हणजे समृद्धी, भरभराट. प्रेमकुंज म्हणजे प्रेमाचे स्थान. ज्ञानदीप म्हणजे ज्ञानाचा दिवा. तर ही आहेत घरांची नावे. आय होप ही सगळी नावे तुम्हाला खूप आवडली असतील तर आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.